नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या भारतात आणि महाराष्ट्रात तयार होत असलेल्या पावसाच्या परिस्थितीसंदर्भातला आपला अंदाज आपण व्यक्त करणार आहोत समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये धावती इमेज बघितली तर कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये खास करून वातावरण बदलतं आहे हे आपल्या लक्षात येईल महाराष्ट्राची ही एक प्रातिनिधिक इमेज आहे यामध्ये आपण बघू शकता की अमरावती अकोला बुलढाणा औरंगाबाद आणि जालनाचा उत्तरेकडील भाग नाशिकचा पूर्वेकडील भाग धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची परिस्थिती आपल्याला सकाळी दिसते आहे भारतीय हवामान खात्याचे जे फेस मॉडेलनुसार आपण पावसाची परिस्थिती बघितली तर एकोणीस तारखेला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाडा पश्चिम विदर्भ कोकण किनारपट्टी या ठिकाणी जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होईल पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात थोडा पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात देखील चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर अमरावती या सुद्धा पावसाची वरती निर्माण होण्याची शक्यता आहे वीस तारखेची वरती बघतो वीस तारखेला देखील किनारपट्टी भागात जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज या ठिकाणी दिसतो आहे कोकण किनारपट्टीला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता एकवीस तारखेला आहे तर त्याच दरम्यान विदर्भाच्या खास करून पूर्व विदर्भात जोरदार पावसा वातावरण तयार होईल इतरत्र म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पश्चिम विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण तयार होईल समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता सध्या महाराष्ट्रामध्ये खास करून जळगाव धुळे अकोला अमरावती नाशिक पूर्व औरंगाबाद आणि जालन्याच्या उत्तरेकडील भागात बुलढाणा या विभागात पावसाची परिस्थिती आज सकाळीच तयार झालेली आहे समोरील इमेजमध्ये आपण एकोणीस तारखेची परिस्थिती बघतो आहोत पूर्व विदर्भात पावसाची परिस्थिती राहिलं मराठवाडा आणि विदर्भात पावसाची प्रस्ती राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील खंड या ठिकाणी दाखवण्यात आला दा आहे कोकण किनारपट्टीला वीस तारखेला जोरदार पासुवातोरण तयार होण्याची शक्यता या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेली दा आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं अनुकूल वातोरण आहे एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा खंड नाहीसा होईल आणि कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातसुद्धा पावसाच पूर्णतः अनुकूल परिस्थिती निर्माण होईल मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही पावसास एकवीस तारखेपासून अनुकूल वातावरण तयार होईल समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता विदर्भ मराठवाड्यात पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे किनारपट्टीला हलक्या सरी होण्याची शक्यता एकोणीस तारखेला आहे वीस तारखेला पावसाचं वातावरण बदलत जाईल किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण वाढेल नागपूर भंडारा गोंदिया जे खास करून विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण मध्यम स्वरूपाचं राहण्याची शक्यता वीस तारखेला आहे कोकण किनारपट्टीला मात्र पावसाचा प्रभाव अधिक वाढेल एकवीस तारखेला मात्र कोकण जोरदार जोरदारपासून वातावरण राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातलं पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार बावीस तेवीस तारखेला महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भात जोरदार पशुप्रस्ती निर्माण होईल अशी शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण धावती इमेज बघितली तर आज एकोणीस तारखेला दुपारनंतर मान्सूनचे वारे हे महाराष्ट्रावर सक्रिय होतील वीस तारखेपासून या वाऱ्यांचा प्रवाह संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतात वाढण्याची शक्यता आपण समोरील इमेजमध्ये बघतो आहोत एकवीस तारखेला जोरदार वाऱ्यांचा प्रवाह महाराष्ट्रात आणि भारतात वाढेल वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे दा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्रावरील आणि भारतावरील हवेचा दाब कमी होत असल्यामुळे पंचवीस तारखेपासून वेगवान मान्सूनचे वारे किंवा नैऋत्य वारे सक्रिय होतील आणि पर्यायाने भारतामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये अनुकूल पावसाची परिस्थिती आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आज आहे वीस तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं वातावरण गोव्यापासून जवळपास सुरतपर्यंत संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे हे पावसाचं वातावरण उद्या वीस तारखेला दुपारनंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी शक्यता आहे एकवीस तारखेला देखील कोकण किनारपट्टीला जोरदार पसु वातावरण तयार होईल हे वातावरण दुपारनंतर खास करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर उस्मानाबाद चंद्रपूर आणि विदर्भात जोरदार वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेपासून मोठ्या पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे एकूणच पंचवीस तारखेपासून मान्सूनचे वेगवान वारे संपूर्ण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाहण्यास सुरुवात होणार आहे त्याच दरम्यान महाराष्ट्रातील आणि भारतातील हवेचा दाब कमी होणार आहे त्यामुळे संपूर्ण भारतावर पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग जे बाष्पयुक्त ढगांची गर्दी होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं तोवरण आणि खास करून भारतातही जोरदार पावसाचं तोवरण तयार होणार आहे जून महिन्यातल्या पहिल्या तीन आठवड्यामध्ये भारतामध्येही आणि महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद झाली नाही मात्र शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज